एक कॅमेरा शहरासाठी या उपक्रमात सहभागी व्हा, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांचे आवाहन। धुळे जिल्ह्यातील प्रत्येक भागात जनतेची सुरक्षा अबाधित राहावी व शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांच्या संकल्पनेनुसार एक कॅमेरा शहरासाठी हा उपक्रम राबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी माध्यमांशी बोलताना धुळेकर यांनी नागरिकांना केले आहे। शहरात CCTV कॅमेरे बसवल्यास घडणारे गुन्हे, उदाहरणार्थ चोरी, दरोडा, खून, वाहन चोरी, खास करून चेन स्नॅचिंग आणि बाल वृद्ध व महिलावर होणारे अत्याचार असे विविध गुन्हे घडू नयेत अथवा त्यास वेळीच प्रतिबंध घालता यावा व पोलिसांना तपास करताना CCTV कॅमेऱ्यामुळे आरोपी पकडण्यासाठी मदत व्हावी व गुन्हेगारीला आळा बसावा या उदात्त उद्देशाने शहरात महत्वाच्या ठिकाणी एक कॅमेरा शहरासाठी हा उपक्रम राबवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। बाजारपेठेत घडणाऱ्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून पोलीस कॅमेरा उपक्रम राबविला जात आहे। एक कॅमेरा शहरासाठी अंतर्गत प्रत्येक दुकानावर तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी म्हणजेच मंदिर, मस्जिद, चर्च किंवा गुरुद्वारा परिसरात एक अतिरिक्त कॅमेरा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांच्यातर्फे करण्यात आली आहे। CCTV फुटेजमुळे विविध गुन्ह्याची उकल होण्यास मदत होते, त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या गुन्हेगारीशी निगडीत दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रत्येक दुकानावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावण्यात यावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना धुळे जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे। धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट। नाशिक रेंज शेखर पाटील सरांनी एक नवीन संकल्पना आता राबवण्यास ठरवले आहे की प्रत्येक आस्थापनावर म्हणजे ते मंदिर देखील असेल, मशीद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल किंवा कुठलं हॉटेल असेल किंवा एखादं आस्थापन दुकान असेल किंवा एखाद्या कॉलनीतली एखादं बडी व्यक्ती असेल, ज्वेलर्स दुकान असेल, त्यांनी त्यांच्या लावलेल्या कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा पोलिसांसाठी आपल्याला त्यांनी दान करायला हरकत नाही। दान इन द सेन्स त्याचा फीड हा आम्हाला पोलिसांना उपयोगाच होईल। खूपसे लोक 5-5 6 कॅमेरे लावतात पण ते कुठलंही त्याचं प्रक्षेपण ते सर्व ठिकाणी घेत नाहीत, जेणेकरून जर तो कॅमेरा बाहेरच्या बाजूला असेल, गेटच्या बाहेर असेल किंवा तो कव्हर केलेला एरिया जर बाहेरचा असेल तर त्या ठिकाणी एखादी घरपुडी आपण पाहू शकतो, एखाद्या चेनसनी पाहू शकतो, मारामारी त्या दिसून येईल, एखादा मुलगा मुलगी मिसिंग झाली असेल किंवा एखादी मारामारी होत असेल या गोष्टी आपल्याला डिटेल होऊ शकतात। त्या अनुषंगाने मी नागरिकांना व सर्व समस्त धुळेकरांना विनंती करतो की माननीय आयजी साहेबांच्या संकल्पनेनुसार आपण एक कॅमेरा पोलिसासाठी ही संकल्पना राबवावी, जेणेकरून आपल्याला गुन्ह्यांना आळा होईल किंवा जे गुन्हेगार पकडण्यासाठी मदत होईल।